त्यानंतर गजानन कीर्तीकर बोलत आहेत, थेट जाऊयात. लोकसभा 2009 2014 आणि 2019 तिन्ही वेळेला शिवसेना भाजप आरपीआय युती, त्यावेळेला राष्ट्रवादी नव्हती, या युतीतून मी खासदार झालोय ह्याची मला जाणीव आहे. आणि त्यामुळे युती धर्म जो आहे हा पूर्णपणे मी माझ्या कार्यकालामध्ये पाळलेला आहे, निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळेला सुद्धा पाळलेला आहे. मी 10 वर्ष खासदार दिल्लीला असताना फार महत्वाची स्थित्यंतर त्या दिल्लीमध्ये जवळून बघायला मिळाली. 370 कलम हटवलं, 35 कलम हटवलं, GST आणलं, 3 तलाक हटवलं, राम मंदिर बनवलं, त्याचप्रमाणे G20 अध्यक्षपद एक आंतरराष्ट्रीय सन्मान देशाला मिळवण्याचं काम मोदी साहेबांनी केलं. आपली दंडसंहिता आहे इंडियन पिनल कोड, त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने सुधारणा केली. त्याचबरोबर आपले मुस्लिम देश आहेत बाजूचे, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इकडे असणारे ऑप्रेस मायनॉरिटी जे आहे, हिंदू आहेत, शीख आहेत, अदर दॅन मुस्लिम, त्यांना भारतात आल्यानंतर नागरिकत्व बहाल मिळावं म्हणून सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट त्या ठिकाणी मंजूर झालेला, त्याच्यामध्ये सहभागी व्हायला संधी मला पार्लिमेंटमध्ये मिळाली. आता ही जी निवडणूक आहे 24 ची, मोदी साहेबांचा कार्यकाल 10 वर्षाचा संपल्यानंतर आणि साहजिकच हिंदू धर्मासाठी, सनातन धर्मासाठी वर्षानुवर्ष या हिंदूंवरती होणारं आक्रमण, 225 वर्षाचं मोगली आक्रमण, 150 वर्षाचं ब्रिटिशांची राजवट, त्यानंतर स्वतःचं सरकार 75 वर्षाचं, हा सगळ्या कालावधीमध्ये हिंदू आणि सनातन धर्मासाठी अत्यंत तळमळीने आणि प्रामाणिकपणे मोदी साहेबांनी काम केलेलं आहे ते मी जवळून बघितलेलं आहे. त्यामुळे मोदीच पुन्हा पंतप्रधान व्हावेत किंबहुना या देशामध्ये ज्या हिंदूंचा छळवाद जो झाला गेल्या 500 वर्षात, त्याच्यामध्ये राम मंदिर हा एक विषय आहेच. चांगल्या तऱ्हेची कॉरिडॉर बनवली गेली आहेत काशी वगैरे, या सगळ्या गोष्टीसाठी आमची मनोमन इच्छा आहे की मोदी येणारे आणखीन 5 काय 10 वर्ष हे भारताचे पंतप्रधान राहावे, त्यांनी नेतृत्व करावं. आता प्रश्न असा आहे की देशातली जनता पूर्णपणे मोदींच्या पाठीमागे उभी राहणार आहे 24 च्या निवडणुकीत, हे सगळं सत्य असलं तरी आज 405 चा नारा जो लावलाय तो नारा त्याच्यामध्ये कुठे असा दर्प येता कामा नये. दर्प जो आहे हा मोदी किंवा शहांचा नाहीये, या ठिकाणच्या भाजपचं युनिट आहे राज्याचं, तिकडचे कार्यकर्ते काही प्रमाणात अशा पद्धतीने वागतात ते चुकीचं आहे, ते मी माझ्या एका मुलाखतीमध्ये मी अधोरेखित केलेलं आहे. दुसरं म्हणजे की आज रामदास आठवले त्यांची आंबेडकरी जनता ही युतीला मतदान करते, रामदास आठवलेचा एकही उमेदवार रिंगणात नाही, परंतु युतीला आंबेडकरी जनता मतदान करते म्हणजे युती आहे म्हणून रामदास आठवले या युतीसोबत आहेत म्हणून त्यांचा सुद्धा काही खारीचा वाटा आहे, त्यांची सुद्धा व्होट बँक आहे. त्याचप्रमाणे शिवसेना
एकनाथ शिंदे जे नेतृत्व करतात त्या शिवसेनेची सुद्धा व्होट बँक या महाराष्ट्रात आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्व, राष्ट्रीयत्व, आक्रमकता, मराठी माणसांचा सर्वांगीण विकास हे विचार त्यांच्या काळात पेरले. त्या विचाराने प्रेरित झालेले असंख्य गावकरी तरुण आज देखील महाराष्ट्राच्या खेडेपाड्यात आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत. त्यामुळे शिवसेनेची फार मोठी व्होट बँक या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही युतीसोबत असल्यामुळे त्या व्होट बँकेचा फायदा या महाराष्ट्रात जी निवडणूक होते, उद्या विधानसभेची होईल, आता लोकसभेची आहे, त्याचा फार मोठा फायदा या युतीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि ही मी माझ्या बोलण्यामधून नेहमी अधोरेखित करत आलेलो आहे. आता ईडीच्या बद्दल माझं स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही. एवढं भक्कम पाठिंबा देशामधून भाजपला आहे, ईडीमुळे जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झालेली आहे. लोक या ईडीच्या अशा तऱ्हेच्या कारवाईला कंटाळलेले आहेत आणि त्यामुळे ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे. सर, तुम्ही म्हणते अमोल कीर्तीकरांवरती प्रचार करणार आहात, पण दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तीकरांवरती ईडीची चौकशी सुरू आहे, भाजपाकडून जाणीवपूर्वक केली जाते असा तुमचा आरोप आहे का? काय त्या बाबतीत स्पेसिफिकली तुम्ही सांगाल? राग येतोय का तुम्हाला या गोष्टींचा? राग येतो ना, नक्की. अगदी अमोलवरती किंवा सूरज चव्हाणवरती खिचडीच्या संदर्भात त्यांच्यावरती आरोप आहेत. आपल्याला माहिती आहे देशामध्ये व्यवसाय चालतो, देशामध्ये वेंडर्स असतात. करोना आला, जम्बा हॉस्पिटलची कल्पना आली, सर्व काही तात्काळ हवं होतं. जम्बा हॉस्पिटलला डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टाफ, मेडिकल इक्विपमेंट, बेड, बेडशीट, स्वच्छता या सगळ्या गोष्टीची गरज होती. ते पटापट गरज होती, ती गरज भागवण्यासाठी पुष्कळसे व्हेंडर आले. त्याच्यापैकी रुग्णांना खाऊ घालण्यासाठी खिचडी हे सुद्धा व्हेंडरची गरज होती. संजय माशेलकर जे आहेत त्यांनी ती कंपनी स्थापन केली. संजय माशेलकर आमचे शिवसेनेचे सचिव आहेत. त्यांच्या जोडीला सूरज चव्हाण, अमोल सप्लाय चेनमध्ये मदत करत होते. करोनाच्या काळामध्ये या अशा तऱ्हेचं साहित्य नेणं, खिचडी नेणं, सप्लाय चेनमध्ये काम करणं तसं धोकादायक होतं, परंतु एक सामाजिक भावनेतून व्यवसाय बाजूला ठेवून हे केलेलं आहे. ही जी कंपनी स्थापन आहे संजय माशेलकरची, त्याच्यामध्ये अमोल काय, सूरज काय भागीदार नाहीत, मालक नाहीत, परंतु सप्लाय चेनमध्ये त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीला साहजिक तो धंदा होता त्यांचा, त्याला प्रॉफिट झाला आणि प्रॉफिट झाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात किंवा रिमनरेशन म्हणतात ते अमोलला, सूरज चव्हाणला मिळालं. चेकने ते पैसे बँकेत टाकले, त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला. याच्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग नाही, याच्यामध्ये फसगत नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे सर्वसाधारण देशात, महाराष्ट्रात, मुंबईत जे बिझनेस चालतात त्यापैकी तो एक बिझनेस होता. कळले की नाही? याच्यामध्ये स्कॅम वगैरे जे म्हटलं जातं ते एकदम चुकीचं आहे आणि ह्या संदर्भात सगळी कागदपत्र ह्याचा पूर्ण तपास घेत करून केलेला आहे. ईडी अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास केलेला आहे. बरं, हा
काही क्रिमिनल ऑफेन्स नाही आहे, याला कस्टोडियल इन्क्वायरीची गरज नाही, परंतु सतत डोक्यावरती टेन्शन ठेवायचं, अटक केली जाईल, सतत बोलवलं जायचं. आता परवा त्याला बोलवलं, जे मागच्या वेळेला विचारलं तेच परत विचारलं, तीच कागदपत्र तपासली. इन्क्वायरी संपलेली आहे खरं म्हणजे, पण इन्क्वायरी करत राहत आहेत, टेन्शन देण्याचं काम चाललंय. म्हणून म्हटलं हे सगळे प्रयोग बंद करा, अशी माझी विनंती आहे. Sir, you recently said that even if BJP wants to win 400 seats, even if you want to take over the parliament, you can, but at least treat your alliance.